नमस्कार, माय मराठी 24 मध्ये स्वागत आहे। आज राज्य सरकारनं आदेश दिल्याप्रमाणे सातारा शहरात आता मद्यविक्रीला परमिशन देण्यात आलेली आहे। जिल्हा प्रशासनानं तशी परमिशन दिलेली आहे, मात्र ह्या मद्यविक्रीच्या परमिशनमुळं आज जर बघितलं तर सातारा शहरामध्ये इतकी वर्दळ चालू झालेली आहे की ती जत्रेस्वरूप आलेलं आहे। रेड झोनमध्ये जिल्हा असताना देखील साताऱ्यामध्ये आता मद्यविक्री सुरू आहे, त्याच्यामुळे इतकी गर्दी वाढलेली आहे। मात्र ह्याला आता काही समाजसेवकांनी आता विरोध केलेला आहे, कारण मद्यविक्रीमुळं रेड झोनमध्येही आता गर्दी वाढल्यानं कोरोनासारखी बाधा सातारा शहरामध्ये पसरू शकते, सातारा जिल्ह्यामध्ये पसरू शकते। आपल्याबरोबर बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र स्वर्गे साहेब आहेत, त्यांना विचारूया की तुम्ही का विरोध केलेला आहे। मला सांगा साहेब की का विरोध आहे तुमचा दारू विक्रीला। सातारा शहरामध्ये आज प्रचंड गर्दी दिसते, फक्त दारूची दुकानं चालू झाल्या। खरं तर दारूमुळं लोकांची प्रतिकार शक्ती पण कमी होत असते, आर्थिक नुकसान होत असतं, शारीरिक घरात वादविवाद वाढत असतात, कुटुंबाला त्रास होत असतो। ह्या सगळ्याचा विचार केला तर दारू ही वाईटच, परंतु शासनाला आता जर आर्थिक काही गरज असेल तर त्यांनी ऑनलाईन दारू विक्री घरपोच सेवा चालू करावी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होतं आहे काय, आता धुनोभांडेवाले जे असतात गरीब रोजगार करणारे लोक, हातावपोट असणारे लोक, त्यांच्याकडे रेशनिंगला लहान बाळांच्या दुधाला पैसा नाही, अशा वेळेस ते लोक आपल्या पत्नीला मारून सोनं नाणं बाहेर आणून विकतात। खाजगी सावकारकीसुद्धा सातारमध्ये वाढलेली आहे आणि ह्याचे दुष्परिणाम असे होणार आहेत की जे अफोर्डेबल दारू पिणारे आहेत त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, जे खालच्या वर्गातले गरीब वर्ग आहेत त्यांच्याबद्दल फार भयानक अवस्था आहे। ओघानं दारूचं प्रमाण प्यायचंसुद्धा इतकं आघोरी आहे की आत्ताच मी पोवई नाक्यावर आपल्या टेलिफोन एक्सचेंजपाशी एक सरकारी दवाखान्यात कामाला असलेला व्यक्ती एका लहान मुलाला घेऊन चाललेल्या व्यक्तीला धडकला आणि त्याच्या गाडीवर अत्यावश्यक सेवा म्हणून लिहिलं होतं। पोलीस गाडी आली आणि त्या दारुड्यालाच सपोर्ट केला गेला आणि दारुड्याला घेऊन सोडायला गेलं। म्हणजे हे दुर्दैवाची बाब आहे आणि अशा अनेक घटना होणार आहेत। नुकतंच सातारा गेल्या 15-20 दिवसाची परिस्थिती बघितली तर हा ग्रीन झोनमध्ये येणारा सातारा हा रेड झोनमध्ये गेला। आज बाहेरचीसुद्धा जिल्ह्यामध्ये 3 लाख लोक पुणे मुंबई या ठिकाणी आलेले, ओघानं त्यांच्या माध्यमातूनच ही लागण होते सातारा शहरामध्ये आणि परिसरामध्ये, कराडमध्ये सुद्धा, इतर ठिकाणी। मूळचे सातारवासियांना कुठल्याही प्रकारचा हा आजार झालेला नाही, परंतु ही जर अशा पद्धतीने लागण होत गेली, सोशल डिस्टन्सिंगचा कोलॅप झालं, आज बघताय तुम्ही सातारमध्ये काय रहदारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे सिक्युरिटीमध्ये होतं आहे। इतक्या दिवस पोलीस हटकत होते कशासाठी, तर सर्वसामान्यांनी औषधं आणा गेले तरी त्याला फटके खायला लागते, आता ह्यांना दारू घ्या आणि सिक्युरिटी ठेवली आणि हे होऊ नये। मी पुन्हा एकदा सातारच्या कलेक्टरांना विनंती करेन की हे ऑनलाईन चालू करावं, जेणेकरून आणि टॅक्स पण वाढवा, तुम्हाला जर पैसेच पाहिजे असतील शासनाला तर ह्याच्यावर टॅक्स वाढवा। दिल्ली सरकारनं, केजरीवाल सरकारनं जवळजवळ 70% टॅक्स वाढवलेला आहे आणि हा फक्त कोरोना साठी जोपर्यंत कोरोना आजार आहे तोपर्यंत हा टॅक्स वाढवा। म्हणजे ठराविकच वर्ग जो ज्यांच्याकडे अफोर्डेबल आहे, त्यांच्याकडे जो खालचा वर्ग आहे, झोपडपट्टीतला वर्ग आहे, अत्यंत गरीब वर्ग आहे, त्याच्यावर हा दुष्परिणाम होणार नाही। बऱ्याच लोकांनी नुकतीच दारू सोडली होती, घरातले माता भगिनी फार खुश होत्या, परंतु आता बघितलं तर एकदम नर्वस झालेले आहेत, त्यांना तोंड दाबून मुक्याचा मार होतो आहे। अशा वेळेस माणसाचा जीव महत्त्वाचा असतो पैशापेक्षा, जर जीव राहिला तर पैसा राहणार आहे, पैशाचा उपयोग होणार आहे। तरी सातारकरांच्या वतीनं मी माननीय कलेक्टर साहेबांना विनंती करेन की हे ऑनलाईन सेवा लोकांपर्यंत पोचवावी आणि पुन्हा एकदा हे सातारा पूर्ण जिल्हा ग्रीन झोनमध्ये कसा येईल, कारण आता दुकानदारीमध्ये प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या आहेत, रोजगारी गेलेली आहे, दुकानं बंद पडत चालली आहेत, लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहेत, कारखाने बंद पडत आहेत, लोकांना जगावं कसं प्रश्न पडलेला आहे। हे दुकानं चालू होण्यासाठी आपल्याला ग्रीन झोनमध्ये आणणं ही काळाची गरज। बघितलं आपण आता राजेंद्र चोरगे साहेबांनी सांगितलं की जे गरीब लोक आहेत, ज्यांची हातावची पोट आहेत, ही लोकं आता दारूमध्ये खरेदीसाठी जाताना दिसत आहेत आणि ह्यांच्या घरामध्ये आता अन्न नाही आहे, ज्यांना एक वेळचं जेवण मिळत नाही आहे, हेही लोकं आता मध्य खरेदीसाठी जात आहेत, त्याच्यामुळं ह्यांची अर्थव्यवस्था ढासळू शकते। देशाची अर्थव्यवस्था ह्या मद्यपीमुळं सुधारू शकते, मात्र ह्यांच्या कुटुंब, ज्या गरीब कुटुंब आहेत, त्यांची अर्थव्यवस्था ढासळत चाललेली आहे। त्याच्यामुळं जर आत्ता बघितलं तर चोरगे साहेबांनी जे आपल्याला आवाहन केलेलं आहे की कलेक्टर साहेबांनी ऑनलाईन विक्री करावी आणि जी मद्यविक्री आहे त्याच्यावर टॅक्स वाढवावा, करोना टॅक्स वाढवावा आणि त्याच्यातून जे काही इन्कम येणार आहे, जो काही टॅक्स मिळणार आहे, तो करोना रुग्णांसाठी याचा वापर करावा, अशीही मागणी बालाजीच्या
चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत राजेंद्र चोरगे साहेब यांनी केलेले आहे. आम्ही सातत्यानं चांगल्या आणि विधायक बातम्या तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आज मद्य विक्री सुरू झालेली आहे. मद्य विक्री किती झाली ह्यापेक्षा मद्य विक्री होऊ नये यासाठी प्रयत्न करणारे काय सामाजिक सेवक आहेत त्यांच्या आम्ही मुलाखती घेतो आहे. तर आज आपल्याला राजेंद्र चोरगे साहेबांनी जे काय सांगितलं ते जिल्हाधिकारी सातारा यांनी त्याचा अवलंब करावा आणि ऑनलाईन विक्री करावी. आम्ही सातत्यानं ज्या बातम्या तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्या कशा वाटतात त्या नक्की सांगा. आवडल्या तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की पाहत राहा तुमचा हक्काचा चॅनल माय मराठी चॉईसेस.